नमस्कार, मी साक्षी कीर, आपण पाहतात भारत 24 तास. पुण्यातील केळगाव येथे आसारामजी बापू यांच्या विद्यार्थी अनुष्ठान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. खास करून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या आश्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येते. दरम्यान हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली. आम्ही या बातमीचा आढावा घेतलाय, पाहूयात. आसारामजी बापू यांच्या केळगाव येथील आश्रमामध्ये बालसंस्कार शिबिर घेण्यात येत आहे. वार्षिक शिबिर उन्हाळी शिबिर हे असते. यामध्ये मोठ्या प्रमाणात नियोजन केलं जातं. 800 वर विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असतात. आपण माहिती घेऊयात, काय सांगाल नेमकं शिबिर कशा स्वरूपाचं आहे, किती विद्यार्थी यामध्ये समाविष्ट आहेत आणि कुठून लोक आलेले आहेत? हे बालसंस्कार शिबिर आम्ही म्हणतोय, याच्यामध्ये कॉलेजची मुलं म्हणजे पहिली दुसरीच्या मुलांपासून ते कॉलेजच्या मुलांपर्यंत याच्यामध्ये सहभागी होतात. साधारणतः याचा जो दिनक्रम आहे, सकाळी 4:30 मुलं उठतात, 4:30 ते 5:30 स्नान वगैरे सगळं त्यांचं करून 5:30 संध्येला बसतात. त्याच्यानंतर कीर्तन भजन होतं, सत्संग होतो, प्राणायाम योगासन ध्यान होतं. त्याच्यानंतर 9 भोजन दिलं जातं. जे भोजन जे आहे ते अत्यंत सात्विक पद्धतीने बनवलेलं असतं, साधकांद्वारेच बनवलेलं असतं. त्याच्यामध्ये चपाती, भाजी, भात, वरण. तुझं नाव सांग, कुठून आलास? मी पुण्यावरून आलो. माझं नाव आदिती देशमुख. काय काय शिकायला मिळते इथे? मला इथं लवकर उठायला शिकायला भेटतं. आपले काम आपणच करू शकतो आणि जेवणातले काही नियम आणि मंत्र वगैरे सगळं मानाच्या शिकायला भेटत. दरवर्षी यावं असं वाटतं का? कसं वाटतं? कुणी आई वडील आलेत बरोबर? माझे काका आणि माझे वडील माझ्यासोबत आले. कहां से आयो आप? कैसा है शिबिर के बारे में क्या बताना? पुणे में ही रहता हूँ और मेरा गांव धूपी है. अभी मैं 2 से शिविर में आ रहा हूँ. मेरा यहाँ पे हमें भजन कराया जाता है, संध्या कराया जाता है, त्रिकाल संध्या. हमें नई नई बातें सीखने को मिलती है, हमें सत्संग सुनने को मिलता है. सत्संग बापू जी हमारे जो गुरु है वो हम उनका सत्संग चलता है. अच्छी बातों के साथ साथ हम प्राणायाम चलते हैं, आसन कराए जाते हैं और हमें स्वादिष्ट भोजन मिलते हैं. कहाँ से आए हो, क्या नाम है तुम्हारा? मैं जालना महाराष्ट्र से आया हूँ. मेरा नाम प्रसाद कस्तूरी है. यहाँ पे वैसे तो मैं अहमदाबाद 5 जा चुका हूँ अनुष्ठान में. तो मेरे को यहाँ पे बहुत अच्छा लगा. यहाँ पे जब ध्यान, आसन, प्राणायाम और हमको बहुत कुछ सत्संग सुनने को मिलता है. और यहाँ पे सात्विक भोजन के साथ साथ हमें अच्छे से संध्या भी कराते हैं. 5 प्रतियोगिता भी होती है यहाँ पे. पढ़ाई करते हो? कितने कौन से क्लास में? मैं 6th क्लास में हूँ, भोपाल गई. आप कौन से क्लास में? 5वीं कक्षा. कहाँ पे? मैं मुंबई में रहता हूँ. मैं लगभग 5वीं बार मैं यहाँ आया हूँ. इधर भोजन सब अच्छा देते हैं, सब सात्विक भोजन मिलते हैं. यहाँ सब सात्विक भोजन मिलता है, सत्संग, प्राणायाम, जप, ध्यान और सब कराते हैं. एक यशस्वीता, आपण काय सांगाल की या शिबिरामुळे असा काय फायदा झालेला आहे की मुलं अशी, तुम्ही एखादं उदाहरण काही देऊ शकाल का? याच्यामध्ये फायदा असंच होतो की इथनं जे संस्कार मुलं घेऊन जातात त्यांना 8 त्यांच्यामध्ये जे संस्कार रोपण केले जातं त्याचं ते अंमलात आणतात. आणि दुसऱ्या याच्यामध्ये फायदा असा होतो काय, पालक पण काही काही पालक येतात, तेही पाहतात कसं शिबिर आहे काय, त्यामुळे ते पण त्यांना घरी त्यांच्या आचरण करता येतं. तर चांगले संस्कार करावे हा हेतू आसाराम बापू यांच्या या मिशनमार्फत केला जात आहे. आळंदीतील केळगाव या आश्रम ठिकाणी 8 हे शिबिर समाप्त होत असताना मुलांच्या चेहऱ्यावर मात्र संस्कारक्षम बनल्याचा आनंद दिसून येत आहे. आरिफ शेख, आळंदी देवाची.